व्हिडिओ पाहण्यासाठी आलेल्या सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून गणेश उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर मित्रांनो गणपती बाप्पा जे काही असतील तर ते फक्त दोन दिवसावर येऊन थांबलेलं आहे तर उद्याचा एकच दिवस बाकी आहे त्यांच्या आगमनासाठी तर जे काही आगमनाच्या डिझाईन्स असतील उत्सवाच्या तर ते भरभरून मी या ठिकाणी टाकलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा जे काही सपोर्ट असेल तर एकदम चांगला केलेला आहे मला त्या सर्वांबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि आज जे काही असेल तर हाताई ग्रुप डिझाईन येत आहे आणि ह्याच्यानंतर थोड्या वेळामध्ये एक सिंगल डिझाईन येऊन जाईल तर आज दोन व्हिडिओ राहतील आणि उद्याचा तीन ते चार व्हिडिओ आपले या ठिकाणी पडून जातील त्याच्यामुळे बिलकुलही तुम्हाला काळजी न करता फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे तो म्हणजे सपोर्ट ओके सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे काही सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करायचं आणि त्याच्यानंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर के ला ते लाल रंगाचं बटन दाबून घंटी दाबायचे आणि चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून आपली जी काही फॅमिली असेल ती फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहे ओके आणि त्याच्यानंतर एक लास्टचं काम ते म्हणजे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे आणि कमेंट करायचं आहे गणपती बाप्पा मोर या नावाचे ओके बस एवढं तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे बाकी करण्यासाठी तुमचा भाऊ या ठिकाणी अवेलेबल आहे ओके ओके आणि सर्वात इम्पॉर्टंट काय आमचा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तो म्हणजे की भाई या ठिकाणी जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड कुठे आहे ओके तर पासवर्डसाठी तुम्हाला काय करायचं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि फक्त बघायचा नाही तर जी इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये देत असेल ते तुम्हाला ऐकायची आहे सुद्धा ओके कारण पासवर्ड जो काय असेल तुम्ही व्हिडिओमध्ये या ठिकाणी बोलून सांगितलेला ओके चला ते जे काही मटेरियल असेल तर ते आपल्याला या ठिकाणी करायचं आहे तर चेकआउट करण्यासाठी जे काही स्क्रीन असेल तर स्क्रीन मी या ठिकाणी ॲडवी केलेलं ओके तर मी म्हणलं होतं जे पेंज एकदम चांगल्या जबरदस्त असतील ते पेंज या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर जसं म्हणलं होतं तशा पद्धतीने हा जो काय गणपती बाप्पाचा पी जी असेल तर हा जी मी या ठिकाणी तुम्हाला देतोय ते एन जी काही साईज असेल ती साईज बघू शकता अकरा एमबीचा जो काय असेल तर हा पी जी मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला ओके तर सेम क्वालिटीचं जे काही मटेरियल असेल तर या ठिकाणी आपल्या चॅनलवर अवेलेबल होत असतं त्याच्यामुळे या ठिकाणी बिलकुल तुम्ही टेन्शन न घेता सर्व या ठिकाणी डाऊनलोड करू शकता ओके तर हा जो काही टेक्स्ट इफेक्ट असेल गोल्डन कलरचा हा सुद्धा अप्लाय करून तुम्हाला जी या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यानंतर जे काही बॉक्स जी असतील भरपूर सारे या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत आता तुमचा एक प्रश्न असू शकतो तो म्हणजे याच्यामध्ये जे काही फोटोज असतील फोटोज कशा पद्धतीने ऍड करायचे ओके तर तो जर मला माहिती नसेल कसं करायचं स्क्रीनवर या ठिकाणी थांबलेली दिसत था असेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देऊन सांगितलं होतं की बा तुमचे जे काही फोटोज असतील ते तुम्ही बॉक्समध्ये कशा पद्धतीने ॲड करू शकता काय नाही ते ओके तर ज्यांना जमत नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघा त्या व्हिडीओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की एक वेळेसला जाऊन हा व्हिडिओ या ठिकाणी चेकआउट करू शकता किंवा हा जो काही व्हिडिओ असेल हा टेलिग्रामला सुद्धा पिन केलेला असेल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा हा व्हिडिओ या ठिकाणी चेकआउट करू शकता ओके त्याच्यासोबतच वर जे काही फोटोज तुम्हाला टाकायचे असेल त्याच्यासाठी सुद्धा तीन बॉक्स या ठिकाणी मी प्रोव्हाइड केले आहेत त्याच्यानंतर हा जो काही मला ऑर्डर होते तर त्यांचं जो काही गणेश मंडळाचं वर्ष असेल तर ते बावीसवे वर्ष होतं तर त्याच्यानिमित्त त्यांनी ती सुद्धा पेन्ज या ठिकाणी टाकून घेतली होती तर ती पेन सुद्धा मी या ठिकाणी काढलेली आहे तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं कोणी सांगितलं की बॉम्बचं पाचवं वर्ष आहे पन्नासव आहे किंवा पंच्याहत्तर आहे तर तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यावं लागेल ओके तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर डेट पेन जी दिलेलं आहे कोणीशी माझा लोगो आहे त्याच्यानंतर बॅकग्राऊंड प्लस जी काही डिझाईन असेल ती या ठिकाणी तुम्हाला कॉम्बोमध्ये दिलेली आहे ही सुद्धा घ्या आणि त्याच्यानंतर एक सेपरेट असा जे काही पीन जी असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे तर ही काही ऑर्डर होती तर ही ऑर्डर कुठून होती आपल्याला नागपूरहून ऑर्डर होती okay? ओके तर आपण त्या हो ठिकाणी डिझाईन दिलेलं आहे तर ते या ठिकाणी प्रिंट वगैरे करून त्यांनी यूज करू शकतात तर फोटो जे काही असेल ते मी या ठिकाणी रिमूव्ह केले होते okay? ओके आता आपल्याला करायचे जे काही डिझाईन असेल तर हे डिझाईन ओके आता डिझाईन दी करण्यासाठी एक मिनिट एक मिनिट डिझाईनकडं जाण्याच्या दी आधी दी। जे काही फोल्डरचं नाव असेल तर फोल्डरचं नाव लक्षात घ्या काय फोल्डरचं नाव दिलेलं आहे ट्वेल्व मॉडेल डिझाईन अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिलेलं आहे तर हेच नाव तुम्हाला पी एल फाईलला सुद्धा असेल आणि सोबतच तुमचे जे काही जी फाईल असेल त्या फाईललासुद्धा हे या ठिकाणी हे नाव दिलेल्या ठिकाणी असून जाईल ओके तर मित्रांनो जे काही आपल्याला डिझाईन करायचं असेल ते डिझाईन करायचं आपल्या पिक्सल लॅबच्या ॲप्लिकेशनमध्ये ओके तर सिम्पली मी जे काही ॲप्लिकेशन असेल ते या ठिकाणी ओपन केलेलं आहे ओपन केल्याच्यानंतर सेम इंटरफेस तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिसणार सर्वात पहिले जे काही न्यू टेक्स्ट असेल या ठिकाणी डिलीट करा डिलीट केल्याच्यानंतर थ्री डॉटर क्लिक करून जायचं तुम्हाला एम एच साईजवर आणि एम एज साईज किती घ्यायचं या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले सहा हजार चारशे जे काही असेल ते वीथ टाकायचे आणि जे काही हाईट असेल तर हाईट तुम्हाला या ठिकाणी टाकायच्या छत्तीसशे ओके त्याच्यानंतर ओकेचं जे ऑप्शन असेल तर याच्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर जो काही इंटरफेस असेल तो चेंज होऊन जाईल चेंज झाल्याच्यानंतर डबल चौकोन कलर मध्ये याय आणि कलर अशा पद्धतीने या ठिकाणी चेंज करायचा चेंज केल्या नंतर जी काय स्क्रीन असेल ती आपण या ठिकाणी रोटेट करून घेतलेल्या तुम्हाला सुद्धा सेम काम या ठिकाणी काय करायचे का करून घ्यायचे ओके तर मित्रांनो या ठिकाणी एक सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे तर ती म्हणजे की बऱ्याच जणांच्या जे काही पेल फाईल्स असतील ते या ठिकाणी पिक्सलयमध्ये ॲड होत नाहीत आणि काही जणांचे जे काही फंड्स वगैरे असतील ते ॲड होत नाहीत ओके तर तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी थांबलेल दिसत असेल तर हा वाला व्हिडिओ जाऊन त्या या ठिकाणी चेकआउट करा त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझी जी काही पेल फाईल असेल ती डाऊनलोड करण्यापासून तुम्ही पिक्सललामध्ये कशा पद्धतीने ॲड करू शकताय सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि हा व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन टाकेल आणि त्याच्यानंतर जे काही आपल्या या ठिकाणी टेलिग्राम चॅनल असेल त्या ठिकाणी सुद्धा मी टाकून पिन करून ठेवलेला तर ज्यांना अडचण येत असतील त्यांनी दोन्हीपैकी एका जागी जाऊन हे या ठिकाणी चेकआउट करू शकता ओके तर आपला जो काही कॅनवस असेल तर या ठिकाणी सेट झालेला आहे सेट झालेल्या कॅन्हवर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे फोल्डर तुम्हाला सांगितलं होतं ओके ट्वेल्व्हॉडेल डिझाईनवाला या ठिकाणी घ्यायचंय घेतल्याचा नंतर हा जो काही कॉम्बोवाला पीन जे तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड केला असेल तर हा तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे ओपन करायचं ओके okay? ओपन करण्यासाठी जस्त क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर राईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचे सेटिंगच्या ऑप्शनवर जायचं इथे एक तुम्हाला रिलेटिव्ह साईज नावाचं ऑप्शन भेटून जाईल याच्यावर तुम्हाला क्लिक करून दोन्ही या ठिकाणी काय करायचं अशा पद्धतीने शंभर टक्के त्याच्यानंतर राईट क्लिक करायचं लेअर पॅनवर जायचं आणि हा जो काही पेंज असेल हा या ठिकाणी तुम्हाला लॉक करायचा ओके त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर हे जे काही बॉक्स पेंजेस या ठिकाणी तुम्हाला दिले असतील तर ह्या या ठिकाणी ऍड करायचा तर मी या ठिकाणी खुला घेतलेला तुम्हाला या ठिकाणी काय करायचं तुमचे जे कोणी मॉडेल असेल त्याचे जे काही फोटोज असेल ते फोटोज या ठिकाणी काय करायचे आहेत ॲड करायचे ओके समजा तुम्हाला जर माहिती नसेल की बाई बॉक्समध्ये फोटो कशा पद्धतीने ॲड करायचे तर व्हिडिओचे जे काही थमनेला असेल ते या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल आणि ह्याच व्हिडिओचे जे काही लिंक असेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा या ठिकाणी आहे तर ज्यांना कोणाला येत नसेल बॉक्समध्ये फोटो टाकायला त्या जाऊन हे व्हिडिओज या ठिकाणी काय करू शकतात चेकआउट नक्की करून घ्या त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल ओके हे झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून पुन्हा एकदा फॉर्म गॅलरी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही नेमप्लेट असेल ती नेमप्लेट दिलेली आहे ही घ्यायची आहे त्याच्यानंतर रिलेटिव्ह साईज हंड्रेड पर्सेंट त्याच्यानंतर इथं जाऊन ही पिन ज्या ठिकाणी लॉक करायचं आहे त्याच्यानंतर मग तुमच्या मंडळाचं किंवा ज्यांना तुम्हाला ऑर्डर दिली असेल त्याच्या मंडळाचं जे काही नाव असेल तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं काही अशा पद्धतीनं आणि हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं लॉक करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून फॉर्म गॅलरी आणि त्याच्यानंतर हे जे काही गोल्डन टेक्स्टवाला नाव दिलं असेल जे आपले मेन कॅलिग्राफी आहे कॅलिग्राफी घ्यायची आहे त्याच्यानंतर लेअर पॅनल आणि पुन्हा एकदा तुम्हाला एक या ठिकाणी काय करायचं लॉक करायचं ओके हे झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला या ठिकाणी मेसेजचे पिन जी दिली असेल किंवा जे काही टेक्स्ट पिन जी असेल आपली तर ती तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ॲड करायचं ही ॲड केल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर वरच्या जो तुमचे नेते असतील किंवा त्यांच्या मंडळाचे जे संस्थापक वगैरे असतात किंवा त्यांचे जे वडीलधारे माणसं असतात मार्गदर्शक वगैरे त्यांचे ते फोटो टाकायला या ठिकाणी सांगतात तर मला या ठिकाणी तीन सांगितलं तर तिघांचा जो काही बॉक्स असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला तुम्हाला दोन यूज करायचे असतील दोन करा चार करायचे असेल तर ह्याला मल्टिप्लाय करून तुम्ही या ठिकाणी चार सुद्धा या ठिकाणी करू शकता ओके तर या ठिकाणी काय झालेलं आपल्या सेटअप्स होत आलेला याच्यामध्ये या ठिकाणी काय करायचं जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं जे भाई जी काही डेट पेंज असेल त्या या ठिकाणी दिलेलं आहे तर सेम डेट पेंज तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ऍड करून टाकायचं ओके त्याच्यानंतर पुन्हा इथं प्लसवर क्लिक करून या ठिकाणी यायचे आणि जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की बाई त्यांनी एक मला पेंज एक्स्ट्रा टाकायला सांगितली होती तर ती होती की त्यांच्या गणेश मंडळाचं जे काही वर्ष होतं तर ते वर्ष होतं या ठिकाणी बावीस ओके तर त्यांनी मागणी केली होती बावीस वे या बावी ठिकाणी आम्हाला टाकून पाहिजे तर त्यांच्या वर्षाची जे, जे, जे काही पेंज असेल ती सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना टाकून दिलेली होती ओके तर मित्रांनो बेसबरीचा इंतजार तुम्ही करत असाल तो, तो म्हणजे पासवर्डचा जो काही पासवर्ड असेल व्हिडिओचा तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे सतरा चौतीस किती टाकायचा आहे सतरा चौतीस चार अंकाचा पासवर्ड आहे हाच टाकल्याच्या नंतर तुमची जी फाईल आणि सोबतच तुमची जे काही पेल फाईल असाल तर दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ओपन करू शकता ओके तर पासवर्ड मी सांगितलेला आहे आता कमेंट बॉक्समध्ये कोणी पासवर्ड करू नका जर त्यांनी पासवर्ड या ठिकाणी मागितला आणि कोणीचा पासवर्ड टाकला ओके ते दोघाला जे काही चॅनल असेल ते या ठिकाणी बॅन करण्यात येतील त्याच्यामुळे बिलकुलही तुम्ही या ठिकाणी पासवर्ड टाकू नका ओके आणि राहतो आपल्या डिझाईनमधला आपला शेवटचा विषय तर तो म्हणजे आपला जो काही लोगो असेल तर लोगो तुम्हाला या ठिकाणी काय करायचा ॲड करून घ्यायचा ओके रिलेटिव्ह साईज शंभर टक्के करून मी या ठिकाणी माझा जो काही लोगो असेल तो लोगो या ठिकाणी मी काय केलेला ॲड केलेला ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने जी काही डिझाईन असेल ही डिझाईन तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करायचं आहे समजा तर ही डिझाईन क्रिएट करते वेळेस किंवा इन्स्ट अजून डिझाईनच्या बद्दल तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल तुम्ही एक तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक या ठिकाणी तुम्हाला प्रोवाईड केलेल्या तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा मला मेसेज वगैरे या ठिकाणी करू शकता बाकी मित्रांनो डिझाईन कशी वाटली काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि सोबतच गणपती बाप्पा मोर्या नावाची कमेंट सुद्धा करायला या ठिकाणी तुम्हाला विसरायचं नाही तर मी या व्हिडिओमध्ये थांबतो या ठिकाणीच भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र